नमस्कार, मी वनिता वनिता किचनमधून स्वागत आहे। चला तर मग आज मी तुम्हाला डाळ भात कसा करायचा तुम्हाला दाखवणार आहे। मी तांदूळ 3 वाट्या आणि एक वाटी डाळ घेतली, मगाची चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यात मी 4 ग्लास पाणी ओतले। त्याच्यातच मी वरून मिरच्या टाकल्यात, मीठ टाकले, जिरे टाकले, हळद टाकली, वरूनच टाकले मी तेल सोडले थोडेसे 2 चमचे आणि लसूण टाकले। खूप छान भात होतो हा, तुम्हाला करायचं तर नक्की करून बघा तुम्ही, कारण जेव्हा आपल्या तोंडाला चव वगैरे नसते ना त्यावेळेस हा भात खायला खूप छान आहे। म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत खूप छान सगळ्यांना आवडेल असा। आणि आजारी पेशंट तर खूप छान आहे भात हा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याची सगळ्याची फोडणी करून पण तुम्ही करू शकता, पण मी डायरेक्ट असं करते, नक्की करून बघा, खूप छान होतं। चला तर मग आपण आता हा भात 4 शिट्ट्या काढून घेऊयात। तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप सोडलं तरी चालेल, मग तर छान होतो भात। चला तर मग हे बघा, आता भाताला माझ्या उकळी फुटायला आली, कारण मी नेहमी असंच भात करते, कारण ह्याने खूप छान चव येते। मी मिरची जिरे वगैरे काही भाजत नाही, असेच वरून सोडून देते, खूप छान होतो भात, नक्की करून बघा। चला तर आपण आता ह्याला 4 शिट्ट्या काढून घेऊयात। हे बघा, आपल्या 4 शिट्ट्या झाले, ते मस्त झालं आहे भात, नक्की करून बघा। चला तर मग आवडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। चला तर मग लोका, मस्त झालं आहे भात। चला तर मग माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।